सिटी न्यूज वसा जनसेवेचा। स्थानिक पुंडलिक नगर येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई शिवलाल शिपे यांच्या चिखली येथील भाग क्रमांक 1 मधील शेत सर्वे नंबर 103-5 यास अकृषिक दाखवून कुणाल सुभाष अप्पा बोंद्रे, सुरेश विश्वंबर अप्पा बोंद्रे, सुभाष विश्वंबर अप्पा बोंद्रे आणि काशीनाथ विश्वंबर अप्पा बोंद्रे या बोंद्रे बंधूंनी सदर मालमत्तेवर दी चिखली अर्बन बँकेकडून करोडो रुपयांचे कर्ज काढले, उलाढाल करून फसवणूक केल्याची तक्रार चिखली पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे। दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी श्रीमती लक्ष्मीबाई शिवलाल शिपे यांच्या वतीनं करण्यात आली असून सदर प्रकरणी भादवी 1850 34409 420 467 468 471 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे चिखली येथील भाग 1 मधील शेत सर्वे नंबर 103-5 हे पूर्वी गैर अर्जदारांच्या मालकीचे होते आणि त्यांनी त्यांची सर्वांची नावे 7-12 उतार्यावर नमूद आहेत आणि सर्व गैर अर्जदारांपैकी सुरेश विश्वंबर अप्पा बोंद्रे यांनी सदरची मालमत्ता ही अकृषक असल्याचं खोटं सांगून श्रीमती लक्ष्मीबाई शिपे यांची फसवणूक करून 4 जानेवारी 2013 रोजीच्या 11 वाजता दरम्यान रजिस्टर खरेदी खत दस्त क्रमांक 99/2013 55.94 चौरस मीटर जागा विक्री केली आहे। त्यावेळी इतर सर्व गैर अर्जदार सध्या हजर आहेते आणि त्यांनी सर्वांनी ही जमीन अकृषक झाली असल्याचं सांगितलं आणि खरेदी खतामध्ये सुद्धा विद्यमान अतिरिक्त तहसीलदार खामगाव यांच्या फाईलवरील RKN NAPP 671-87-87 असा उल्लेख सुद्धा केलाय, मात्र अकृषक आदेशाची प्रत खरेदी खतासोबत जोडली नाही। तसेच सदरची 602 चौरस फूट जागा रुपये 1,86,000 एवढ्या माझ्या दृष्टीने मोठ्या रकमेमध्ये विकत घेतली आहे, त्यानंतर माझ्या हक्कातील नोंदणीकृत खरेदी खतानुसार मी 7-12 उतारामध्ये आणि महसूल कागदपत्रांमध्ये माझ्या नावाची नोंद होण्याबाबत अर्ज दिला, मात्र गैर अर्जदारांपैकी सुरेश विश्वंबर अप्पा बोंद्रे यांनी तलाठी चिखली यांच्याकडे हरकत दाखल केली आणि माझ्यासह इतर ज्या लोकांनी जमीन विकत घेतली आहे त्यांच्या नोंदी होऊ नये असे कळवले आणि अशा प्रकारे आमच्या हक्कामध्ये खरेदी खत असून सुद्धा आमची फसवणूक करण्याच्या गैर उद्देशानं त्यांनी हरकत नोंदवली आणि आमच्या कायदेशीर हक्कास इजा पोहोचवली आहे। एवढंच नव्हे तर सदरच्या गट नंबरपैकी 602 चौरस फूट ही मला 4 जानेवारी 2013 रोजीच्या नोंदणीकृत खरेदी खताना विक्री केली असता आमची फसवणूक करण्याच्या उद्देशानं गैर अर्जदारांपैकी आरोपी सुभाष अप्पा विश्वंबर अप्पा बोंद्रे यांनी सुद्धा माझ्या मालकीची जागा चिखली अर्बन या बँकेकडे गहाण ठेवून त्यावर 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले, तर दुसरे आरोपी कुणाल सुभाष अप्पा बोंद्रे यांनी सुद्धा माझ्या मालकीची जागा चिखली अर्बन या बँकेकडे गहाण ठेवून दिनांक 30 मार्च 2017 रोजी 2 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि अशा प्रकारे आमच्या मालकीची जागा गहाण ठेवून त्या मालमत्तेवर आमची आणि चिखली अर्बन बँकेची फसवणूक करून प्रचंड मोठ्या रकमेचे कर्ज घेतले। त्याचप्रमाणे सदरची जमीन अकृषक झाल्याची हमी सर्व गैर अर्जदारांनी दिली आणि अकृषक आदेशाची प्रत सध्या उपलब्ध नाही, लवकरच ती तुम्हाला आणून देऊ असे सर्व गैर अर्जदारांनी सांगितले, मात्र आता नुकतेच मला कळले आहे की कोणत्याही प्रकारचा अकृषक आदेश उपलब्ध नसताना फसवणूक करून अकृषक आदेश असल्याची बतावणी केली आहे आणि मी स्वतः अतिरिक्त तहसीलदार खामगाव यांच्याकडे चौकशी केली असता असा कोणताही आदेश पारित झालेला नाही असं स्पष्ट झालंय। यावरून हे स्पष्ट होते की खोट्या अकृषक आदेशाचा नंबर खरेदी खतामध्ये नमूद करून आणि तसा आदेश असल्याची बतावणी करून सर्व गैर अर्जदारांनी माझी आणि माझ्या कुटुंबियांची फसवणूक केली। एवढंच नव्हे तर खोटा मजकूर असलेला खोटा खरेदी खताचा दस्त तयार करून आणि तो खरा असल्याचं भासून सर्व गैर अर्जदारांनी गुन्हा केला आहे। एवढंच नव्हे तर सदरची जमीन अकृषक असल्याचं सर्व गैर अर्जदारांनी सांगितल्यामुळे सदरच्या लेआउटमध्ये ओपन स्पेस नाल्या 9 मीटरचे रस्ते क्रीडांगण सार्वजनिक सुविधांसाठीची राखीव जागा असल्याचं स्पष्ट होते, मात्र सर्व गैर अर्जदारांनी ह्या सर्व ओपन स्पेस क्रीडांगणाची जागा आणि काही ठिकाणी रस्ते सुद्धा विक्री केले आहेत आणि माझी आणि इतर रहिवाशांची फसवणूक केली आहे। तसेच सार्वजनिक सुविधांची राखीव जागा क्रीडांगण आणि रस्त्याची जागा ही नगरपालिकेकडे हस्तांतरित आणि मालकीची होत असल्यानं नगर परिषद यांची फसवणूक केली आहे, मात्र गैर अर्जदारांपैकी कुणाल बोंद्रे हा स्वतः नगरसेवक आणि काही कालावधीसाठी उपनगराध्यक्ष असल्यानं सर्व गैर अर्जदारांनी त्यांचे पदाचा दुरुपयोग करून दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजीच्या 3 वाजतापर्यंत केला आहे आणि माझेसह इतर लोकांची फसवणूक केली आहे। तरी सर्व गैर अर्जदारांविरोधात भादवीच्या विविध कलमांवर गुन्हा नोंदवण्यात यावा आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी असे सदर फिर्यादीत नमूद करण्यात आले। सिटी न्यूज बुलढाणा।